म्हणले आम्ही संन्यासी आहेत, भिक्षा मागून आम्ही आमचं पोट भरतो, तू जर मला आतमध्ये बोलवलं आणि आतमध्ये जाऊन जर मला आम्हाला खाऊन टाकलं तर आम्ही काय करावं, गोड गोड बोलून तुम्हाला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करते सर, राजा रावण बोलू लागला। बाबा महाराज आम्ही राक्षस नाहीत म्हणले, आम्ही तर अतिथीचे किंकर आहे, आम्ही तर तुमचे दास आहेत, आम्ही तुमचे सेवक आहेत, आम्ही असणारे त्या ठिकाणी अतिथीचं रक्षण करणारे आम्ही आहेत, तुम्ही आश्रमामध्ये या, भगवान माझे पती थोड्या वेळामध्ये येतील, मग तुम्हाला तुमची पूजा करून तुम्हाला भिक्षा देतील। माता सीता बोलू लागल्या, रावणानं विचार केला किती जरी आपण बोलला तरी सीता रेषेच्या बाहेर येणार नाही, लक्ष्मणानं सांगितलं होतं माते काही भी होऊ दे फक्त रेषेच्या बाहेर जायचं नाही, बाकी ब्रह्मदेव सुद्धा रेषेच्या आतमध्ये येत नाही, माझ्या तेवढ्या सत्वामध्ये सामर्थ्य आहे, फक्त रेषेच्या बाहेर तुम्ही जाऊ नका, हे सीतेला सांगितलं होतं। रावणानं तोच विचार केला, आपण किती जरी बोललं तरी सीता रेषेच्या बाहेर येत नाही, मग राजा रावणानं विचार केला आपणच काहीतरी करावं, म्हणून राजा रावण त्या रेषेच्या बाहेर व्याकुळ झाला आणि मूर्छित अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेलं सीतेनं पाहिले। त्याच्यामुळे माझा जीव व्याकुळ झालाय, मला चालता येत नाहीये, तूच रेषेच्या बाहेर ये, आश्रमाच्या बाहेर ये आणि माझ्या मुखामध्ये फळ घाल आणि मला तृप्त कर म्हणता। देव लोकांनी सांगितलं तू जर रावणाला हिंदच मारला तर असणारा इंद्रजित आम्हाला सोडित नाही, मग आमची सोडवण कोण करणार, लंकेशी येईल रघुनाथ तरी सुखरूपित करी गुप्त जननी। देव लोकांनी सांगितलं तुझ्यासाठी तुला हुडकत हुडकत राम लंकेला येणार आहे, त्यामुळे स्वतःला अग्नीमध्ये गुप्त कर आणि सावनीला सजीव करून रावणा बरोबर पाठव, आणि तुझं जी काही प्रतिरूप आहे, तुझी छाया आहे, तुझी सावली आहे, तिला सजीव कर, तिला भिक्षेला पाठव, रावण तिला घेऊन लंकेला जाईल आणि तिच्यासाठी राम लंकेला येऊन आम्हाला सोडवी, छाया रूप ते ते जावे, आयशे देव विनवित लागवे अवश्य मने जानकी। देवांनी सांगितलं छायेला सजीव करायचं, तुम्ही अग्नीच्या पोटामध्ये राहायचं आणि छाया अग्नी भिक्षेला पाठवली कि त्या असणाऱ्या सावलीला राजा रावण घेऊन जाईल, राम त्याच्या पाठीमाग येईल। मग जगन्माता फळे घेऊन रेषे जवळी पातळी, आणि मग रावणाने विचार केला अशा प्रकारे देव लोक बोलली, देव लोक निघून गेली, सीता मातेने ते भिक्षेच पात्र हातामध्ये घेतलं आणि दारामध्ये त्या रेषेच्या जवळ आल्या, भिक्षा
सीतामातेने भिक्षेचं ताट हातामध्ये घेतलं, महाराजांनी जोडीमध्ये भिक्षा घालावी म्हणून सीतेच्या पुढे हात केला। सीतेने रावणाच्या पुढे हात केल्या बरोबर त्या रावणाने सीतेचा हात धरला। फुले स्वरूप लंकेश दावीत झाला जनकीचा मने व्यापंती घातले त्रिदस वरी निशंक मजाता। रावणाने सीतेला उचललं रथामध्ये घातलं सांगितलं सगळे असणारे देव आपल्या बंदी खाण्यात आहेत माझ्या बरोबर लग्न कर। सीतेला आली मनी भावी रावणाने सीतेचा अभिलाष केल्यावर सीतेने सांगितलं रावणा माझ्या जर नादी लागला तर इथंच जळून भस्म होशील। अग्नी अवलंबा केली लागे पतंग नुरे दीपासंगे तुझा प्रतिवजवरी वेगे आला जाणार राक्षसा। ग्रह राम पंचानाची वस्तू पूर्ण जमुखातून येतो चोरून जैसे अन्न सद्निर्घेश्वान तैसा जान तू दस मुख कधीरांग सारिका व्रची कपुष हनु जाता देख तैसा तू भस्म ओसी निशंक सोडी मज राक्षसा परील सोडी चरावण घातली रतावरी नेऊन गुंबे भवती जे ब्राह्मण भय करून या पळाले। आता पूर्णच घ्यायचंय का? हा किती वेळ आहे? 240 आहे। 100 झाले असतात। 100 एवढं बोलून दीडशे झाले। रावणाने सीतेला उचल रथामध्ये घातलं जे ब्राह्मण होते ते पळून गेले। ब्राह्मण रानो माळ भय करून पळती सीता झाली दीन वदन मने कोटे राम लक्ष्मण करुणास्वर हाक फोडून धाव करी राघवाचा। सीता माता दीन वदन वाणीन हाका मारू लागली असणाऱ्या भगवंत लक्ष्मण कुठे गेला मला असणारा हा कपटी राजा रावण घेऊन जातो मला वाचवण्यासाठी। तो निराळ रथ पळवीत जाय लंकनात दीर्घ स्वरे आक्रंदत जनक दुहिता ते काळी। अहो राजा रावण आड मार्गाने चालला माता सीता असणाऱ्या रामाचा दावा करू लागल्या। अरे जो कोणी इथं असेल दगडा असतील वृक्ष असतील पाषाण असेल त्यांनी असणारा राजा रामाला माझा निरोप द्या म्हणतात। सीतेची करुणा जे कोण पशु पक्षी करीती रुदन वृक्षाने पाषाण दुःखे करून या उलताती। सीतेची अवस्था पाहिली महाराज झाड दगड पशु पक्षी वेली सगळे असणारे सगळे त्या ठिकाणी रडू लागले पाषाणाला सुद्धा पाजर फुटू लागला म्हणता। सीता म्हणे श्रीरामा अर्पा अर्पणावर मनो विश्रमा पद्म जातक जनायक पूर्ण भ्रमा दावे आता लवकरी। सीता मातेने भगवंताचा दावा करण्यासाठी सुरुवात केली पाव श्रीरामा कृपावंत हे असणारे भगवंता मला राजा रावण घेऊन चालला माझ्या मदतीसाठी। हे तटी कांत का रघुवीरा हे मग पालक समीर धरा हयल हय उदर परम उदारा दावे सत्वर ये वेळे अरावाला सर्प दारुण जिवारी जो मला जातो प्राण तू सर्प वर्ण उवाला घालोळे पूर्ण झडप घालोली पाव वेगी। सीतेने सांगितलं साप रूपी असणारा राजा रावण मला घेऊन चाललाय तू गरुड रूपी असणारा भगवंत या आणि रावणाच्या तावडी मधून मला वाच। रावण नवे आज बाळ मातंग पंचाला धावतूच वेग
वियोग गानले जाईले सर्वांग करुणा घन वर्षे तू हे असणारे भगवंता वियोगाने माझं अंतकरण जळू लागले आणि पाऊसा रूपी असणारे तू माझ्यावरती पाण्याचा वर्षाव करून माझ्या अंगातला दहा तत्व जाळू ना मला त्या ठिकाणी रावणाच्या तारुडी मधून जो परम साधू सुमित्र सुत पवित्र जायचा केवळ आदित्य त्याशी चली तार गुणात मज अंतरला सीतेने विचार केला महाराज देवासारखे असणारे आपल्या दिराला मी नाही नाही तसलं बोलले महाराज आणि त्या असणाऱ्या लक्ष्मणाला मी छळलं म्हणून राम माझ्या मदतीला येत नाही ठेवी त्याची दुषण तरी जन्म जन्मी वंश खंडन नरक दारुणा भोगीला जो साधूचे छळन करतो जो राम भक्ताला त्रास देतो तो असणारा जन्मोजन्मी त्याचा निर्वंश होईल त्याच्या वंशामध्ये कुणीच जन्म घेणार नाही म्हणता साधू छळक दुराचारी त्याचे बाले कपे धरित्री ईश्वर सर्व दोष क्षमा करीतारी भव सागरी पतिता अहो साधूला जर छळन केलं तर जमीन सुद्धा त्याचा भार सहन करू शकत नाहीये एवढं असणार पाप साधूच्या छळण्यामध्ये आहे म्हणतो पतिता जो संत छळक त्याशी दुःखे भोगवी अनेक त्या दुष्टाचे न पावे मुख पापी निष्कटंक साधू द्रोही अहो तो साधूच छळन करतो त्या असणाऱ्या पापेच तोंड सुद्धा बघू नका म्हणतात दरिद्र दुःखे विघ्ने बहुत त्यावरी कोसळती समस्त सध्या मदसी आली प्रचित राक्षस नेत सीतेने विचार केला बाकीच जाऊ दे हो मला आता अनुभव आलाय माझ्या लक्षामध्ये आलाय आताच मी लक्ष्मणाला बोलले आणि हा राजा रावण मला घेऊन चाललाय हे काय लय दिवसाची गोष्ट नाही म्हणले माझा अनुभव प्रत्यक्ष आता मला अनुभव आलाय म्हणून कोणी साधूचं शरण करू नका जानकी जे विलाप कोणाचे जीव करी तिरुधन सकाळी उधावे धाविनला दे कोण सोबला पूर्ण काळ जैसा सीता मातेचा आक्रोश ऐकला मारा चर आणि अचर सर्व त्या ठिकाणी दुःखित झालं जटायू वन क्रीडेला गेला होता जटायूने सीतेचा आवाज ऐकला आणि रावणापाशी आला काय त्वर गिरी समान वज्र चंचू परम तीक्षण तिकट नके विद्रुम वर्ण रावणावरी कोसळला अहो पर्वतासारखा दिसणारा आतून बळी असणारा तो जटायू होता आणि रावणाच्या अंगावरती निघाला जटायू मध्ये मानी चुरा खळ मलिना सांडी वेगी श्रीराम लवना नाही तरी प्राणामुख शिल जटायूने सांगितलं मी इथं रामाचा दास असताना मी रामाचा सेवक असताना तू रामाच्या पत्नीला घेऊन जातोच कसा जर जगायचं असेल तर सीतेला सोडून दे दीपाचे पोटी हो एका जळा तैसा ब्रह्मवंशी तू चंडाळ तुझे छेदी नशीर कमळ सांडी वे लाळ जानकी अरे ब्रह्मवंशामध्ये तू दुष्ट जन्मलेला आहेस कपटी आहेस जर तुला जगायचं असेल तर सीता मातेला सोडून दे असया केले विद्ये वेदा ध्यायन काय कोरडे ब्रह्मज्ञान जळो तुझे तप आचरण शिव भजन व्यर्थ गेले अरे तू आतापासून भगवान शंकराचं भजन करतो त्याच भगवान शंकराच्या स्वामीची पत्नी तू आज चुरली म्हणून भगवंत सुद्धा तुझ्यावरती रागावले रावणा कशाला एवढा अभ्यास केलाय काय एवढं वेद मुकुट तुझं जरी केले तरी सुद्धा तू वंशी दुराचारीच आहे म्हणता अरे जगाचा करता करता कर्मिता तो भगवान परमात्मा आहे आणि त्याची पत्नी तू घेऊन चालला तुझं नाक कान सगळंच कापून टाकूचे घेऊन जटायू वरी सोडी मान यरुचे घाते करून शेर सोडून टाकीत रावणाला राग आला रावणाने जेवढे हातामध्ये धनुष्यबाण होते तेवढे जटायूवरती सोडले जटायूने चोचीने भस्म केलं म्हणतात जटायू सण लागे एक शर परम प्रतापी दोनो पुत्र अरुण पुत्र गेले विचित्र ते काळी रावणाने अनेक शस्त्र सोडली महाराज पण जटायूला लागतच नव्हते एवढा पराक्रमी तो अरुणाचा मुलगा होता अशा प्रकारे सांगतात.
चंचो गाते परमा दारू न मारी ले आसो मोली लक्षण सारतिया चे चिरचे दोन लागता शन पहिने ले त्या असणाऱ्या राजा जटायूने काय केलं महाराज आपल्या असणाऱ्या चोचीनं तीक्ष्ण धार चोचीला होती सारथी मारला रथ भोगा केला ध्वज उडवला विरत रावण करून टाकला मुकुट धनुष्यातून राजाला पघालून नेले समग्र चूर्ण केले वस्त्र अलंकार दस कंदर नग्न उभा अहो मुकुट तोडला ध्वज तोडला सारथी मारला सगळं असणाऱ्या रावणाच्या रथाचा भोगा केला विरत करून टाकला रावण मस्तकीचे केस उपळून टाकले निशेष शनक जैसा लंकेस निशेष नग्न उभा असे रावण मशक रूपी रावण जटायू पुढे दिसत होता महाराज अंगावर कपडे सुद्धा जटायून ठेवली नव्हती म्हणतात रावणावर पडे जैसा पर्वत चंचू जाते समस्त मस्तके धाई फोडी अहो तशा प्रकारे आकाशातून अचानक दगड डोक्यावरती पडावा तसं रावणाला वाटलं शेपटीचा घाव राजा रावणाला त्रासदायक ठरला जैसा कुंकुम कुंकुमे माकीला सैल सांडिली जनकी वेलाळ घेतला पळ रावणे जटायून रावणाच्या डोक्यामध्ये चोच मारली रावणाच्या डोक्यामधून रक्त निघाला जशा प्रकारे पर्वतावरती शेंदूर लावावा तो लाल बड्या दिसतो तसा राजा रावण दिसू लागला रावणाने सीतेला सोडलं निघून पळून समग्र निशेष पळे अहंकार सीता टाकोली आदस कंदर पळे तैसा भयची मनी विचारी लंका नात पाकर मज गांजिले बहुत मन उमराव नित्यत पाचारित जटायुते मने तुझ रघुनाथाची आन सांगे तुझे मृत्यंग कोण मी सांगतो आपुले मरण युद्ध कंदन मग करू रावणाने विचार केला महाराज जटायूला ज्यावेळेस जटायू ऐकतच नव्हता त्यावेळेस रावणाने सांगितलं की बाबा तुला रामाची शपथ आहे म्हणजे तुझं मरण कशात आहे सांग मी तुला माझं मरण सांगतो अशा पद्धतीने सांगत जटायू मने पक्ष उपडिता माझ मृत्यू देवाची तत्वता तुझे मरण लंकनाता तैसे सांगे तो जटायून सांगितलं माझं पंग तोडलं की मी मरतो तुझं मरण कशामध्ये आहे ते मला आताच्या आता सांग तुम्ही घ्या सगळे नंतर अगोदर तुम्ही घ्या आम्ही पुन्हा घेतो चरणांगुष्ट फोडीता मी मृत्यू पावे नशन लागत जटायू यावयासी हाता राक्षस केला उपाय आणि रावणा जटायून सांगितलं माझं मरण पंखाते ज्या वेळेस रावण जटायू रावणाच्या पायाच्या अंगठ्याजवळ आला त्यावेळेस जटायूचे पंख रावणाच्या हातामध्ये आले आणि त्यानं पंख तोडून टाकले जटायूने दावीन आवडीला तस मुखाचा अंगोष्ट पोडीला येरे घालन ते वेळा दोन्ही पक्ष उपडिले जटायू रावणाचा अंगठा तोडण्यासाठी आला महाराज त्यावेळेस जटायूचे दोन पंख रावणाच्या हाताला आले आणि दोन पंख राजा रावणाने उपटून टाकले म्हणत मने केव्हा येईल रोवीर हा समाचार सांगेन तयार जटायूला दुःख नव्हतं महाराज मेलेलं जन्माला आले म्हणजे मरण तर आज ना उद्या मरायचं ते म्हणलं फक्त रामाचा निरोप रामापर्यंत देवा रामाचा निरोप रामाला सांगावा निज करेल लाट पिटीत आक्रंदात त्रिग स्वर्या अहो जटायूची अवस्था माता सीतेने पाहिली सीतेला खळबळ निर्माण झाला आणि जटायूसाठी माता सीता दुःख व्यक्त करू लागल्या मध्ये जटायू भक्त पूर्ण मजकार
प्राण मीराम पितृत्वे मरण दस रथ समान मानिला। अहो सीता मातेने विचार केला की रामाच्या कार्यासाठी रामाच्या कामासाठी असणारे जटायूने प्राण दिला महाराज। जटायू कोण होता? राजा दशरथाचा मित्र होता, रामाला वडिलासारखा होता आणि त्या सीता ही सुनसारखी होती आणि त्या असणाऱ्या माऊलीचं रक्षण करण्यासाठी जटायूने जीव दिला म्हणतात। सीताचं करीत रावण अशा प्रकारचा शोक माता सीता करत होत्या महाराज। रावण निराळ मार्गाने जात होता, जात असताना राजा रावण नृसिंहमुख पर्वतावरती आला, पंपा सरोवरती आला आणि मातेनं जमिनीवरती पाहिलं, पाच वानर दिसली। सुग्रीव नील जामवंत पाचवा रुद्र हनुमंत ज्याचा बळ प्रताप अद्भुत व्यास वाल्मिकी वर्णिली। अहो सीता मातेनं जमिनीवरती पाहिलं, पाच वानर दिसले, राजा सुग्रीव नळ नीळ जांबुवंत आणि पाचवा असणारा महाबलाढ्य हनुमंतराय महाराज, जो असणारा हनुमंत शंकराचा अवतार आहे, महारुद्राचा अवतार आहे, जे हनुमंताचं वर्णन व्यास वशिष्ठ देखांनी केलं असा तो हनुमान सीता मातेनं पाहिला। उपासता शिवपणी सेन्या करिला जेने तरणी इंद्रादिक निर्जर समरांगणी जर जर केले महाप्रतापे। अहो ज्या हनुमंतानं लहानपणी सूर्यावरती झेप घेतली होती, बाळपणी आकळीला भानो तव इंद्रे वज्रे हनितले हनु हनुमंत हे नाम विदानू तै पासून तुझाले, अशा प्रकारची ज्याची ख्याती आहे आणि त्या सूर्याच्या मदतीला लोकपाळ आले होते, रावच थोबाड पडलं होत, एवढा पराक्रम ज्या हनुमंतानं लहानपणी केला असं हनुमंताला माता सीतेनं पाहिलं। जानकी पाडीची पदर अलंकार बांधो समग्र मारुती कडे टाकिले। आकाशामधून राजा रावण सीतेला घेऊन जात होता, सीतेनं पदर फांदला महाराज आणि गळ्यातली जी काही अलंकार होते, मला सांगा ज्यावेळेस सीता राम लक्ष्मण वनवासाला निघाले होते त्यावेळेस काही काहीने सगळं काढून घेतलं होतं, मग ही अलंकार सीतेकडे आलेच कुठून? वनवासामध्ये अनुसयेनं मातेने दिले होते महाराज, सर्व अलंकार दिले होते सीतेला पूर्ण आणि तेच अलंकार खून म्हणून सीता मातेनं 15 मध्ये बांधले, हनुमंताच्या समोर फेकले। ते ग्रंथी घेऊनी हनुमंते निराळ मार्गे पाये वरुते तो राक्षस जाये गगन पंते जानकी ते घेऊनी। हनुमंतानं त्या असणाऱ्या गटोळ्याकडे पाहिलं, महाराज कुणी फेकलंय म्हणून आकाशाकडे पाहू लागला, तर कोणीतरी असणाऱ्या स्त्रियांचं हरण करून कोणीतरी राक्षस घेऊन जातो हनुमंताने पाहिले। सुंदर राजीव नेत्र घन श्यामा कोमल गात्र वंदे त्रिनेत्र विदिते श्री राम राम राम। हनुमंतानं आकाशाकडे पाहिल्याबरोबर आकाशामधून आक्रंदून रडण्याच्या असणाऱ्या आवाजातून आक्रोश केलेला धावा केलेला हनुमंताच्या कानाने ऐकला। हे राम जगत गुरकंदा येता टिकांत का ब्रह्मानंदा हे राक्षसांत का जगत वंदव पावन एकदा मज लागी श्री राम राम राम। हे असणाऱ्या भगवंत तातिकेला मारणाऱ्या विश्वामित्र ऋषीचा यज्ञ करणार रक्षण करणारे भगवंत श्रीरामा माझ्या मदतीसाठी धावा। ऐसे ऐकत हनुमंत मनी आवेश अत्यंत मने कोणास भाग्याची वळ
राक्षसन येतो चोरोनी श्रीराम राम अशा प्रकारचा आक्रोश हनुमंतन ऐकला महाराज आणि ऐकल्यानंतर हनुमंतन विचार केला कोणीतरी स्त्रियेचं हरण करून हा राक्षस घेऊन चाललाय हनुमंताने बाकाशाकडे पाहिलं म्हणता मारणी रजनीचर सोडव आता हे सुंदर तिचा स्वधील येईल भ्रतार देवतयासी साक्षेपे श्रीराम राम राम हनुमंताने विचार केला महाराज ह्या राक्षसाला हितच मारू आणि ही जी काय असणारी स्त्री आहे त्या स्त्रीला सोडून आपल्यापाशी ठेवू ज्यावेळेस हिचा नवरा हिला ओळखत ओळखत येईल त्यावेळेस त्याच्या अर्पण करून टाकू जैसा देखता वारण अकस्मात पडे पंचाण भयभीत झाला रावण मने हे विघ्न दुसरे हत्तीला बघितल्यावर जशा प्रकारे सिंह हत्तीवरती धाव घेतो मला तशा प्रकारे बलाढ्य असणारे हनुमंत आहे रावणाच्या दिशेने येऊ लागले रावण म्हणला एक संकट कस तरी होत म्हणला पक्षाच त्या भगवंताच्या कृपेने निरसलं आता हे दुसरं संकट निर्माण झालं म्हणत मारुतीचे उड्डाण अद्भुत गेला दुर्व मंडळा पर्यंत तो रावण प्रवेशला लंकेत आदृश्य होत क्षण मात्र हनुमंताला लयच राग आला महाराज आणि कधी कधी लय राग येणं बी चांगलं नसते हनुमंताला एवढा राग आला हनुमंताने उड्डाण केलं ती ध्रुव लोकापर्यंत गेलं महाराज रावण तळालाच राहिला आकाशातल्या मधल्या मध्ये आणि हनुमंत तिथून खाली येईपर्यंत राजा रावण मधल्या मार्गाने लंकेमध्ये निघून गेला काळाचे दारे तर पडता उरला सर्पमुखीचा मुषक पळाला मृगेंद्र कर्तव्यातून वाचला पूर्व भागे जम्बूक रावणाला तशा प्रकारचा आनंद झाला महाराज सापाच्या दवड्यामधून वाचावं मरता मरता वाचावं हिरीमध्ये पडताना वाचावं कुठल्या तरी संकटामध्ये आपण असताना वाचावं तेवढा आनंद रावणाला झाला होता व्यर्थ येले कपीचे उड्डाण मनी मने अंजनी नंदन पुढे याचा सुड घेईन बहुत गांजीन राक्षसा हनुमान खाली येईपर्यंत राजा रावण निघून गेला हनुमंतानं राग शांत केला पण तो राग शांती गुढीमध्ये साठवला महाराज राग शांतीमध्ये हनुमंतानं साठवला आणि विचार केला आता गेलाय जाऊ द्या म्हणले गाव जाळीत असतो म्हणलं याचं गाव एवढं याला त्रास देईल एवढं गांजील अशा प्रकारचा विचार हनुमंतानं मनामध्ये केला अलंकार गर्भी ठेवी तो वानर इकडं लंकेत दश कंदर काय करिता झाला मग हनुमंतानं जे काय असणारे दागिने होते ते शांत असणाऱ्या सुरक्षित जागेमध्ये ठेवले राजा रावण लंकेमध्ये गेला अशोक वनामध्ये गेला काय करतो ऐका परबस बळ अठरा राक्षस त्याशी अद्यापी लंका दिस मने जाऊन पंचवटीस सोधारा मासी साक्षेपे रावणानं 18 राक्षस बोलवले महाराज आणि दंडकारण्य मध्ये पाठवले पंचवाटिकेमध्ये पाठवले आणि म्हणले जावा तो राम कुठं दिसल तिथं दिसला की मारायचं म्हणले त्याला हुडका त्याचा शोध घ्या अशा पद्धतीने राजा रावण बोलू लागला राघवा अनिल मला वधोनी यावे दोघा जणांनी मस्त की वंदोनी आज्ञा उत्तर पंते चाली रे ऐका महाराज रावणानं राक्षसांना सांगितलं की तुम्ही जावा आणि रामाला राजा रावणानं त्या 18 राक्षसाला सांगितलं की बाबा जावा आणि रामाला मारा रामाला मारणं जर एवढं सोपं होतं महाराज तर राजा रावणानंच मारलं नसतं का
कारण राजा रावणाला सुद्धा रामाची ताकद माहिती होती. देव कोणी श्रीरामाचा भान शंकर वाली लोटांगणा त्या श्रीरामासी मारिल कोणा व्यर्थ रुदन काकरीसी. एवढी ताकद रामाची होती. रावणाला माहित होत आपल्याकडून रामाला मारताच येत नाही म्हणून राक्षसाला पाठवलं. कुंडली कुंडली.